साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं त्या अर्थसंकल्पाचं वाचन अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं. या अर्थसंकल्पामुळे कोणाच्या पदरात काय पडणार आहे असा प्रश्न सर्वसामान्यांच्या आणि विरोधकांच्या मनात होता. मोदींच्या अर्थसंकल्पामुळे सामान्यांमध्ये कही खुशी कही गम अशी प्रतिक्रिया आहे. सामान्यांसाठी महत्वाचा विषय असणाऱ्या पेट्रोलच्या दरात कोणताही बदल होणार नाहीये. पेट्रोल आणि डिझेलवर देखील 1% सेस लागणार आहे.